विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या युट्यूब चॅनलवर सध्या सीटेट एक्झामिनेशन संदर्भात आपण माहिती घेणार आहोत यामध्ये सी पेपर फर्स्ट भरावा किंवा सी पेपर सेकंड भरावा किंवा फर्स्ट अँड सेकंडचा काय फरक आहे दोन्ही पेपर भरावा का असे बरेचसे प्रश्न आपले विद्यार्थी मित्रांना पडतायत तर त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे सी पेपर फर्स्ट जो आहे तो पहिली ते पाचवी या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आवश्यक असलेल्या प्राथमिक शिक्षकांसाठी असता तर चे जो ई टी, -टी सी टेड पेपर सेकंड आहे जो की आपण इकडे टी ई टी सेकंड पण देतो तर तो सहावी ते आठवीच्या पदाकरिता जे उमेदवार हे अप्लाय करणार आहेत त्यांच्यासाठी असतो ज्या उमेदवारांचं बी एड झालेलं आहे ते उमेदवार सेकंड पेपरसाठी अप्लाय करू शकतात सध्याच्या क्रायटेरियानुसार ते फर्स्टसाठी सुद्धा अप्लाय करू शकतात परंतु जेव्हा त्यांना अभियोग्यता हो चाचणी द्यायची चा असेल बी एड कॅन्डिडेटच्या उमेदवारांना आणि जर त्यांना सिलेक्शन पहिली ते पाचव्या पदावरच घ्यायचं असेल तर जो सध्या ब्रिज कोर्ट केस जो निक ज्या ज्याच्यावर बरीचशी कोर्टामध्ये चर्चा विचर्चा चाललेली आहे तर त्याचा जो काही निर्णय येईल त्याच्यानुसार ती पुढील प्रक्रियाही होणारी आहे ज्या उमेदवारांचं डी एड आहे तेसुद्धा एक ते पाच किंवा सहा ते आठ या पदाकरिता अप्लाय करू शकतात डी एड प्लस ग्रॅज्युएशन असेल तर ते अप्लाय करू शकतात मग ज्यांना फर्स्ट पेपर भरायचा आहे सध्याचे जे जर तुम्ही वेबसाईट पाहिली तर पेपर फर्स्टकरिता तुम्हाला सेंटर जे आहेत ते आउट ऑफ स्टेटस मिळणारे आहेत जर पेपर सेकंड जर तुम्ही फक्त अप्लाय करीत असाल तर त्यासाठी तुम्हाला इनस्टेट काही जागा आहेत जिथे तुम्ही जे एक्झामिनेशन सेंटर आहे ते घेऊ शकता आणि तिथे तुम्हाला एक्झामिनेशनही देता येईल ही। सध्याचा महत्त्वाचाच प्रश्न असा पडला आहे की सी पेपर जो आहे त्याच्यात जर प फर्स्ट अँड सेकंड तुम्हाला दोन्हीही द्यायचा असेल किंवा फक्त फर्स्ट द्यायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला अदर स्टेटमध्ये जाऊन एक्झाम द्यावी लागेल कारण एक्झामिनेशन सेंटर जे आहेत ते फुल आहेत महाराष्ट्रामधले पेपर फर्स्ट किंवा पेपर फर्स्ट अँड सेकंड दोन्ही देणाऱ्यांकरिता पेपर सेकंड करिता सध्या जागा आहेत तर ज्या उमेदवारांना फक्त पेपर सेकंड द्यायचा आहे त्यांनी लगेचच अप्लाय करून आपला जो एक्झामिनेशन सेंटर आहे किंवा बाकीच्या फॉर्म्सच्या डिटेल्स ज्या आहेत त्या व्यवस्थितरित्या भरून घ्यायच्या आहेत त्यानंतर सी टेटचा रिझल्ट जो आहे तो कधीपर्यंत येतो तर साधारणत जेव्हा आपण सी टेट एक्झॅमिनेशनच्या संदर्भातील अधिक माहिती घेतली तर त्यानंतर आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की जो एक्झामिनेशन झाल्यानंतर बेचाळीस दिवसाच्या आतमध्ये म्हणजे जवळपास सात आठवड्यामध्ये सॉरी सहा आठवड्यामध्ये त्याचा रिझल्ट हा लागत असतो आणि जेव्हा आपण सीटेटच्या संदर्भातील पब्लिक नोटीस पाहतोय बेचाळीस दिवसाच्या त्याचा रिझल्ट लागत असतो फास्टमध्ये ही एक्झाम होते वर्षातून दोन वेळा ही एक्झाम होत असते ठीक आहे त्यानंतर सीटेट जी एक्झामिनेशन आहे ही कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन आहे आणि यामध्ये जो आपल्याला टाईमचा शेड्यूल अलॉट केलेला आहे तो डिसेंबर दोन हजार बावीस ते जानेवारी दोन हजार तेवीस या दरम्यानचा दिलेला आहे तर तुम्ही इथे पाहू शकता ठीक आहे जर डिसेंबर एंडिंगपर्यंत किंवा जानेवारीच्या एंडिंगपर्यंत जर अभियोग्यता हो चाचणीतून जे काही फॉर्म फिलिंगची प्रक्रिया आहे ती जर चालू झाली नाही किंवा जानेवारी एंडिंगपर्यंत जर चालू झाली तर आपल्याला कदाचित जर तुमची एक्झामिनेशन होऊन पुढचे जे काही बेचाळीस दिवस आपल्याला व्हायला पाहिजेत जे की कमी शक्यता आहे जर या दरम्यानच म्हणजेच जा आपण जानेवारीपर्यंतच जर टेटची जी काही फॉर्म फिलिंगची प्रक्रिया आहे ती जर ओपन झाली आणि डेट्स जर संपत असतील तर तुमचे यावेळेसचे सी टेटचे जे रिझल्ट आहे किंवा त्याच्यात जरी तुम्ही क्वालिफाय झालात तरी तुम्हाला टेटमध्ये ते हे करता येणार नाहीत हा मुद्दा याच्यातून आपल्याला क्लिअर करायचा होता त्याच्यानंतर जे उमेदवारांना जर समजा सीटेट पेपर से फर्स्ट अँड सेकंड दोन्ही द्यायचं आहे तर ता त्यांनी पेपर फर्स्ट अँड सेकंड एका दिवशी ठेवतात शक्यतो एखाद्या कॅन्डिडेटचा हे असेल तर आणि प्लस सी बी टी टेस्ट ही एक्झामिनेशन आहे कॉम्प्युटर बेस्ड आहे त्याच्यामुळे कालावधी पण थोडं जास्त यामध्ये घेत असतात त्याच्यामुळे अप्लाय करताना त्या गोष्टी थोड्याशा लक्षात घ्या म्हणजे तुमची सुविधा पण तुम्हाला पाहावी लागेल आणि त्याच्यानुसार अप्लाय करावं लागेल त्याच्यानंतर बरेचसे उमेदवारांचा हा पण प्रश्न असतो की मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन कोणतं घ्यावं म्हणजे पेपरचं माध्यम कोणतं निवडावं तर यामध्ये आपल्याला हिंदी आणि इंग्रजी असे दोन माध्यमं आपल्याला उपलब्ध होतात तर ज्यांचं हिंदीचं चा वाचन चांगलं आहे समजा विशेष त्यांचा हिंदी असेल तर त्यांच्यासाठी हिंदी माध्यमातून त्यांनी पेपर दिला तरी त्यांना बरं पडू शकतं आणि इंग्रजी माध्यम जे जी आहे जे की आपण जर पाहिलं तर सेंट्रलची जी हिंदी आहे ती बरीचशी क्लिष्ट असणारी आहे पण ज्यांचा अभ्यास तशा माध्यमातून झालेला असेल तर त्यांना ती क्लिष्ट वाटत नाही हा पण फरक आहे आणि इंग्रजी माध्यमातून ज्यांना सु पवार त्यांनी इंग्रजी माध्यमातून पेपर हा देऊ शकतात या माध्यमाचा याचा फरक पडणारा नाही तर तुमचा जो बी एडचा किंवा डी एडचा मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन आणि तुमचं जे काही सब्जेक्ट आहेत त्याचा फरक तुमच्या सिलेक्शनची जी यादी आहे किंवा पुढचे जे एक्झामिनेशन आहेत म्हणजे सिटेट एक्झामिनेशन क्वालिफाय झाल्यानंतर एन व्ही एस के व्ही एस अशा स्वरूपाच्या ज्या विविध पदभरती निघत असतात नवोदय विद्यालय समिती आणि जवाहर नवोदय विद्यालय समिती अशा ठिकाणी तर त्या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करता येत असता आणि तिथे शिक्षणसेवक हे नाही आहे ही गोष्ट लक्षात घ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या शिक्षणसेवक ही प्रथा चालू आहे जी की नवीन शैक्षणिक धोरणानुसार ती पण रद्द करण्यात आलेली आहे तर अशा काही महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तरे आपण ह्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे या व्यतिरिक्त तुमचे काही अजून प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नोंदवा जेणेकरून त्यांचं पण उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करूयात धन्यवाद